नमस्कार, आज आपण अयंगार बेकरी स्टाईल रवा केक पाहणार आहोत, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा ज्यूसी केक तयार झालेला आहे आणि याला जाळीसुद्धा किती छान आलेली आहे। यामध्ये मी थोडाही तेल किंवा बटर वापरलेला नाही आहे, मैदा वापरलेला नाही आहे, तरीही एवढा सुंदर केक तयार झालेला आहे। तर चला रेसिपी सुरू करूया। इथे मी अर्धा कप दुधाची साई वापरलेली आहे। जर दुधाची साई घरामध्ये नसेल तर अमूलची फ्रेश क्रीम वापरली तरी चालेल। इथे मी 4 चमचे म्हणजे 1/4 कप दही वापरलेला आहे। याचं सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्राममध्ये आणि वाटीमध्ये सुद्धा देणार आहे, ते तुम्ही चेक करून घ्या। आता यामध्ये पिठी साखर घालणार आहोत आणि पिठी साखरसुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। माझ्याजवळ जो रवा आहे तो थोडासा जाडसर आहे, तुमच्याजवळ जर बारीक असेल तर तुम्ही तसाच वापरू शकता, पण इथे मी थोडासा मिक्सरला बारीक करून घेणार आहे, म्हणजे छान असा आपला रवा बारीक होऊन जाईल। आता रवा या मिश्रणामध्ये घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊयात। बॅटर बनवण्यासाठी इथे मी 1/2 कप रूम टेम्परेचर वरचं दूध घेतलेलं आहे। हे दूध आपण थोडं थोडं करून याचा स्मूथ बॅटर तयार करून घेऊयात। थोडंसं दूध मी इथे ठेवून दिलेलं आहे, कारण आपण नंतर रवा रेस्ट करण्यासाठी जेव्हा ठेवू त्याच्यानंतर आपण त्याचा वापर करूयात। इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, तोही मिक्स करून घेऊयात। आणि यामध्ये मी 1/2 चमचा म्हणजे 1/4 टीस्पून इथे मी व्हॅनिला एसेन्स वापरलेला आहे। खूपच टेस्टी केक झालेला होता, नक्की ट्राय करा हा केक। आता हे सर्व बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात आणि 15 ते 20 मिनिटे आपण याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात, कारण रवा छान फुलतो। बघा, बॅटर बनवून आपल्याला 15 मिनिटे झालेली आहेत। आता आपण हे छान मिक्स करून बघू, पण थोडासा आता रवा फुललेला असल्यामुळे बॅटर जाडसर झालेला आहे। आता यामध्ये आपण जो दूध ठेवलेला आहे तो सुद्धा घालून घेऊयात। मी जे प्रमाण दिलेलं आहे त्याच प्रमाणाने जर आपण केक बनवला तर हा केक 1/2 किलोचा होतो। हा केक मी अयंगार बेकरी स्टाईल बनवलेला आहे, त्यामुळे तो प्लेनच ठेवलेला आहे, कारण बेकरीमध्ये रवा केक असा प्लेनच असतो। पण तरी तुम्हाला जर टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रुट्स घालायचे असेल तर ते तुम्ही घालू शकता। आता एक टिन घेतलेला आहे, या टिनमध्ये आपण हा सर्व बॅटर फिल करून घेऊयात। तुमच्याजवळ जर अशा आकाराचा टिन नसेल तरी, जरी स्क्वेअर किंवा सर्कलवाला कोणताही टिन असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल। आता हा टिन आपण 2-3 वेळा टॅप करून घेऊ, म्हणजे त्यातले एअर बबल्स निघतील आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार होईल। इथे मी 5 मिनिटाआधीच एका मोठ्या पातेल्यामध्ये मीठ घालून त्याला प्रीहीट करून घेतलेलं आहे। यामध्ये आपण टिन ठेवून देऊ आणि केक बेक करण्यासाठी 30 मिनिटे ठेवून देऊयात। आपल्याला मंद आचेवर 30 मिनिटे हा केक बेक करून घ्यायचा आहे। बघा, 30 मिनिटे झालेली आहेत आणि केक छान बेक झालेला आहे, कलरही सुंदर आलेला आहे। आता आपण टिन बाहेर काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। बघा, केक थंड झालेला आहे आणि खूपच सुंदर असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि खूप ऑइली आणि ज्यूसी आपला केक तयार झालेला आहे। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? साधी आणि सोपी आहे की नाही आणि आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर केक बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कसा बनला होता ते। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद।